अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील दाणा बाजारातील 87 दुकानांवर कारवाई आज पहाटे 6 सुरू करण्यात आली असून चहूबाजूंनी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवर अतिक्रमण केलेल्या 87 दुकानदारांना जिल्हाधिकारी प्रभारी मनपा आयुक्त नीमा अरोरा यांनी दुकाने खाली करण्यासाठी 7 दिलेला अल्टिमेटम संपुष्टात आल्याने या दुकानावर 2 रोजी कारवाई होणार होती, पण ही कारवाई 10 पुढे ढकलल्या गेल्याचे सांगण्यात येत असताना 4 रोजी मध्यरात्री दाणा बाजार परिसरात पोलिसांनी बॅरिगेट्स लावण्यात सुरुवात केली. बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होणार असून याची भनक मिळताच मंगळवारी रात्रभर दुकानदार व कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. आज सकाळी 6 दाणा बाजार येथील दुकाने JCB सहाय्याने अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सकाळपासून अतिक्रमणावर गजरांचा पंजा सुरू करण्यात आला. या कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी दाणा बाजाराभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर छावणीमध्ये तब्दील करण्यात आला असून चोख बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. अकोला मुख्य बाजारपेठेतील ही 87 दुकाने बराच काळ वादात अडकली होती. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले होते.